నారదగిరి తూషణల పని గల దగ్గరకు మిని మాత దేవుడికి దిసలా నేను అదల మనం అని అడుగు పుట్లే దేవాల దేవు దిసత్ నే దేవు నయ్య రుక్మిణి ఐసాహెబ్ మనలే రోజు ఐసాహెబ్ మన్నర గబాల్ అవు దైవకు రుక్మిణి నారద నారదనే నారద రావణ జయ ఎత్తుర దాఖ్యతిరు నిన్న నారద రావణ माझा नवरा जिवंत आहे तुला का नारद राव म्हणायचं रे तुझ्याच नवऱ्याने सांगितलं जिथं मी नाही तिचा नवरा तू म्हणजे ही गबाळ माझ्याकडे सुधरवाय पाठवलंय बर हरकत नाही नारद राव असं मी देव वाटून वाटून माझ्या वाटणीला लयतो मी येतो त्याच्यापेक्षा तुमचा आणि माझा राजा राणीचा संसार किती भारी पण कसं आहे नारद राव मी जर तुमच्या हाताला धरून आशीष ताईंचं गावात गेले तर लोक काय म्हणतील कृष्णाची बायको पांडुरंगाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली लोक चांगलं म्हणतील का लोकांची बायको घेऊन फिरलं लोक चांगलं म्हणते का पण स्वतःची बायको घेऊन फिरलं कोण नाव ठेवत का कोला नारदाला ती म्हणली कसे मी काय करते देवाच्या नावाची माळ काढते तुमच्या नावाची म्हणजे कसं लोक नाव ठेवणार ठीक आहे पण त्याच्या आधी कसं माझं दुसरं आहे पण तुमचं पहिलंच आहे की नाही जरा सप्पारी बिप्पारी जरा बँड बिंड आहे मंडळ्या भेंडवळ्या जरा आयुष्य होऊ द्या ना त्याच्या आधी एक काम करा समोर एक कुंड आहे त्या कुंडात फ्रेश व्हा आंघोळ करा मग पुन्हा इना काढला चिपळ्या काढल्या शेला काढला कुंडात आंघोळीला गेला ते कुंड काही साज नव्हतं पार्वती मातेनं शापित केलं होतं महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करण त्याच लिंग प्रवर्तन होईल नारदात गेला कर वर आल्यावर नारद राहिलाच नाही उगाच्या उगा धोतर गेलं निरे आल्या चिपळ्या गेल्या बांगड्या आल्या नाकाला हात लावला इकडे नदनी इकडे बुर्री काना झुमक इत टुशी वर्मा चपल शिणी गेली कमरेपर्यंत केस आली अशी चवळीच्या शिंगी सारखी दिखली नार पाण्यात बाहेर आली कोळ्याचा राजा देवराजा नावाचा राजकन्य वनात त्याला ती दिसली आणि ती काय सोडतोय धरलं तिच्या हातात ती म्हणली तुला माहित नाही मी कोण आहे गप्पा तू ती म्हणली मी पाच मिनिटांपूर्वीच बदलले ग त्यानं वडीत वडीत नेली वर्षाला एक वर्षाला एक पुण्यतिथी नाही लेकर साठ पोर झाली साठ किती झाली साठ कुणाला झाली कुणाला झाली येडे का तुम्ही नारदाला कशी वाटेल नारदीला झाली महाराज नारदाची आली नारदी झाली नारद की तो बळी नारदी तिला साठ पोरं झाली नारदी म्हणली तुम्ही साठीच्या साठी पोरं एखादी पुरगी वार घालाय असं ना एकसष्टवी पुरगी कपिला सृष्टी एकसष्ट लेकर आताच्या ना दोन समान होते मी एकसष्ट समायची सोपी आहे काय बाय म्हणली एक बसताय एक रडतय एक झोपतय एक जेवतय एक मुततय एक हाकतय नग म्हणली असले कुठं असला रोज मरमर म्हणण्यापेक्षा एकदाच मी नेलं कटाळून कटाळून जीव द्यायला गेली कुंडात उडी मारली जाग्यावर आली शिळली जाग्यावर आली पुन्हा नारदीचा काय झाला पुढे चिपळ्या दिसल्या इणा दिसला असा पटवीनं बाहेर आला गळ्यात इणा हातात चिपळ्या नारायण 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 झटका अजून बाकी आहे रुक्मिणी माझा दारातच हार घेऊन उभा त्या नारदराव नारदराव राहिला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं माझं चुकलंय तर तोंडानं सांगायचं नसतं ऐकलं दोन चार शिवे द्यायचे नुसतंच ऐकलं दोन चार हानायची तेवढी बारे अक्कळा लय श्वास लिया गे माय
काय ते नवरा काय ती लेकरा रुक्मिणी माता म्हणल्या तुमचा रोग सांगून बरा होणार यातला तुम्हाला 440 चा वोल्टेज नाही 1000 वोल्टेजच द्यावा लागत आता विचार करा नारदाने यगला देवाची बायको मागितली नारदाला 61 बाळंतपण भोगावी लागली तुम्ही आम्ही रोज देवाला देवाची बायको मागतो साधी माणसं एक काम करा करलं जात कधी संताची संगती अकळावा श्रीपती तरत कधी संत समागमी करावी तातडी कारण देवाचं नाव घेतलं आणि वाया गेला असं जगत नाही नाम घेता वाया गेला ऐसा कोणी तुम्ही देवाला भजलत ना बसई बसई कमंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्च गुच्च मस्तकम समाधवीन हस्तकम रूपवीत गोपी कमनमामि कृष्णनागर बसई बसई कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंदनम नम बसई बसई कमंडनम समस्त पाप खंडनम मनोज गर्भ मोचनम विशाल लोल लोचनम अनंग रंग सागरम नमामि कृष्णनागर बसई बसई कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंदनम कळ काय कळडी एकळे गळे इतकं सोप हरी उच्चरी अनंत पापराशी जातीला लयासी मग नाम संकीर्तन साधन पैसोते गळतीला पापे तुका म्हणे सोपे आहे सर्व होणे फक्त करावी तातडी परमाताची कारण सगळ्यात सोपा फार सोप आहे पण आपलं कसं आहे लटके झाले कटके तेथे गाडगे एवढे राळे उडत चिमणी चरत चालली तिचे वाटी एवढे डोळे मुंगी वाली शिंगी झाली तिचे दूध किती 17 रांजण भरले पिले 12 ती वाली कोण मुंगी दूध 17 रांजण कुणाच मुंगीच पिले किती कुणाच दूध वास्तव नाही संत खोट बोलत असं कलियुग आहे कर्म कमी बोल वाटा जास्त कोरोनाच्या काळात किलो भरच तांदूळ दिला पण आता फेसबुक जाम केला खरंय का खोट पोस्टवर पोस्ट आणि पोस्टवर पोस्ट करोड रुपयाचा बंगला बांधला बंगल्यावर नाव टाकलं मातृ पितृ छाया आम्हाला वाटलं भरत आईबापाची सेवा करतो काय की आम्ही जेव्हा त्याच्याच घरी गेलो त्याच्या घरी गेल्यावर कळलं ह्याची मातृ वाट्यावर पितृ वाट्यावर आणि छाया खटावर करतो कमी बोलतो जास्त आयुष्यात एकदाच घालायची पंगत पण आयुष्यभर बसायचं सांगत घातली होती घातली एकतर देऊ नको दिलं तर जरी सधर्मात होते जिजामुळे आपण याते तिथे जिजामुळे होते सन्मान योग्य हा नियम आहे द्यायचाय सन्मान द्या उपकार न ठेवता द्या तर स्वधर्म आहे आता देऊ चला जाग्या विषयाकडे बोलूया मग करायचंय परमार्थ केला पाहिजे करायचंय सोपाय पण मावळी हे सगळं घाईत का करायचंय का करायचंय मान्य परमार्थ करायचाय मान्य पण कसं आहे ना मावळी जर तुम्ही केलं नाही ना उद्दमन ही सिद्धांत कार्याने मनवत आहे नाही सुप्त सिंहस्य भविष्यंत मुख्य मृगा झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरिण कधीच जात नाही कष्ट न करता उद्योग मोठा होत नाही कर्म न करता देव फळ देत नाही फळ पाहिजे सुख पाहिजे कर्म करा आपलं काय झालं एक माणूस एका योगाकडे गेला माफ करा कानाला हात लावून सांगते पण सध्याच्या काळात योगी राहिले नाही आता बघतो भोगी योगी कुणाला म्हणावं तर माऊली सांगतात माणसाच्या शरीरामध्ये 72,000 नाड्या 24 नाड्या प्रधान 3 नाड्या प्राणवाहक
इडा पिंगला आणि सुषुम्ना यातना माणसाचा प्राणवायू वाहतो. साडेतीन वडे घुसली कुंडलिनी शक्ती या बेंबीच्या बेटापासून शिवशस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते, तेच माणसाला समाधी लागते. माणसाला समाधी लागते योगाचं पहिलं लक्षण पूर्ण होतं. युगी तुम्हाला म्हणावं माऊली सांगतात, युगी तुही करीती तरी कर्म तेन बंदी जाते, जो सांडूला आहे संगती अहंभावाची, ज्याला स्वतःची भावना नाहीये. म्हणजे हत्ती गेला पोरांनो काय गेला रे, हत्ती गेला गेला पोरांनो काय गेला रे, हत्ती गेला काय गेला काय गेला, बर झाला हत्तीच गेला घोडा नाही गेला, हत्ती गेला हत्ती गेला. 12 फुटाचा गेला, किती फुटाचा मिठाचा केला, कशाचा काळेजून बोला तुम्ही पांढरे झाले रे, काय केला काय केला कशाचा केला, कितीचा केला तर 12 फुटाचा, कशाचा केला मिठाचा, कशाचा काय केला कितीचा कशाचा, एवढा सुंदर हत्ती केला तुम्हाला दाखवायची आहे की धुन आणा म्हणून मी सागरात नेला, तीन तास धुतलं घरी आणला. काय करी आला नाही आला 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 नाही आला नाही आला नाही आला, तेच म्हणते नाही आला का नाही मिठाचा होता. इतका सोपा परमार्थ, ती लवणाची कुंजरे सुधली या लवण सागरे, मोहीची माघारी पडतो नी देव पहावया गेलो तेथे देवची होणी. योगी त्याला म्हणावा जो देव झाला, एखादा महाराज म्हणला ना देव दाखवतो त्याला आंध्रात नेऊन ठोका का, तर तो महाराज म्हणतो तुम्ही माणसं नाही, देव दिसत नसतो मौली. चला विषयाकडे वळा. महाराज योगाकडे एक माणूस गेला, म्हणला महाराज पुत्र प्राप्ती व्हावी अशी अपेक्षा आहे, हरकत नाही. योग विद्येने परिपूर्ण कोण एक नारळ माणसाचा दिला सांगितलं वर्षात लेकरू होईल. हा वर्षाने महागारी आला, म्हणला महाराज भांडताय तू काय झालं, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे पण बुलबुलू नको. दुसरा घेतला, दोन वर्षाने आला, पक्का भांडताय तू काय झालं, दोन वर्ष झालं लेकरू नाही. म्हणलं कस काय रे, आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत कसा फसला. अचानक महाराजाला आठवलं, महाराज म्हणले जेवढी माणसं माझ्याकडे लिकरू मागायला आली सगळी बायको सहित आली, तू दोनदा एकटाच आला, तुझी बायको कुठे, हे म्हणलं लग्न नाही झालं. तू मला सांगा किती नारळ दिले लिकरू, मी तुम्हाला सांगतो मी किती कीर्तन ऐकलं तुम्हाला सुख लागलं. ज्याप्रमाणे लग्न न करता लेकरू मागणं मूर्खाचं लक्षण आहे, कर्म न करता फळ मागणं, भाव न ठेवता भगवंत मागणं आणि अर्थात प्रामाणिकपणा न ठेवता सुख मागणं अति मूर्खाचं लक्षण आहे. जीवनामध्ये सुख पाहिजे ना तेव्हा करावंच लागणार, मग काय करा, कर्मच पांडुरंग करा. म्हणजे काय करा, आयुष्य एकच करा.